धन्यताची माता धन्यता धन्यताची माता धन्यता धन्यताची माता धन्यता पिता धन्यताची माता धन्यता पिता कुशी ज्ञानदेव जन्मले आणि सावता महाराजाने स्वतःच्या हृदयामध्ये देवाला साठवलंय. मग वर्णन सावता महाराजाचं, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, गड्यांनो तुम्ही काम चांगलं जरी केलं तर तुमच्या मायबापाचं नाव होणार आहे आणि काम वाईट जरी केलं तर नाव कोणाचं होणार आहे. माझी बसणाऱ्या मंडळी विनंती, तुम्ही एवढं चांगलं काम करूच नका की तुमच्या बापाची मान स्वाभिमानानं उंचावेल, पण एवढं घाण काम करू नका की तुमच्यामुळे तुमच्या मायबापाला खाली पाहण्याची वेळ येईल. बस एवढं जरी केलं तरी खूप झालं. बापाची मान उंचावेल एवढं चांगलं काम नका करू, पण आपल्यामुळे आपल्या मायबापाची मान खाली जाईल एवढं वाईट कार्य तर निश्चित करू नका. एवढा जरी आदर्श या कार्यक्रमातून घेतला तरी मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालंय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता. आता हित म्हणजे काय, इथून सुरुवात करू आपण. माणसाला कशातही हित आहे. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना बायको भेटली की हित वाटत, ज्यांचं लग्न झालं त्यांना लेकर नाही झाले की त्यांना पोरं झाले की ते हित वाटत, काही काहीला तिकीट भेटलं आमदारकीचं त्यांना ते हित वाटत, काही काहींना ग्रामपंचायतचा सरपंच झाला की ते हित वाटत, काहींना पैसा भेटला की हित वाटत. अजिबात नाही महाराज. संसारातल्या कोणत्याही गोष्टी प्राप्त होणं हे जीवनातलं हित नाहीये महाराज. हित जर कशात असेल तर निश्चित भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी. त्याला काय म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. ज्याच्यासाठी आलेलो आहात ती गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली ना, तर तेच मानवी देहाचं सगळ्यात मोठं हित आहे. मनुष्य जन्माचं नेमकं गणित काय झालंय माहितीये का, मनुष्य आलाय कुठून, माणसाला करायचं काय, माणसाला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत. कोहम कथम इदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. नेमकी धावपळ कशासाठी चालली ती ही कळत नाही. ज्याच्याकडे काही नाही तोही धावतोय, ज्याच्याकडे सगळं काही तोही धावतोय, गायकही धावतोय, वादकही धावतोय, कीर्तनकारही धावतोय, माईकवालाही धावतोय, चोपदारही धावतोय, सगळे धावतच चालले, पण नेमकी धावपळ कशासाठी चालली हे तुम्हालाही कळत नाही. धावपळ कशासाठी चालली हे मलाही कळत नाही. मी खरं सांगू का महाराज, मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती आहे कि मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती काय, चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. अरे ज्या महात्म्याच्या खुशीमध्ये तुमचा जन्म झालाय ना महाराज, मी तर भाग्यवान वाटतो. कधी कधी मला ईर्ष्या वाटते तुमची कि तुकोबरायच्या खुशीमध्ये तुमचा जन्म झालाय महाराज. तुम्ही एवढे भाग्यवान लोक आहात ना महाराज, एका खुशीमध्ये तुमचा ज्ञानोबराय आहे आणि दुसऱ्या खुशीमध्ये तुकोबराय आहे. बघा ना, एका खुशीमध्ये ज्ञानोबराय आहे आणि एका कुशीमध्ये तुकोबराय महाराज. ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या कुशीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय
ज्या महात्म्याने भगवंतासाठी संसाराची राख रांगोळी केली महाराज, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म, वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळले जग चुकविला लाग कळी काळाचा। मी खरं सांगू, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मा जन्माला आले महाराज, त्यामध्ये सर्वात जास्त दुःख जर कोणाच्या जीवनामध्ये असेल तर तुकोबरायच्या जीवनामध्ये। परमार्थाला सुरुवात केली, लोक तुकाराम महाराजाला महाराज नव्हते म्हणत, तुकोबा शावकार म्हणत होते। काय म्हणत होते? तुकोबा शावकार। आता तर भंडाऱ्या डोंगरावर गेलं की असं विशेष वाटतं महाराज, काय माझ्या तुकोबरायचं मंदिर आहे। अरे प्रभू रामचंद्राचं मंदिर जर जगातील सर्वात सुंदर मंदिर होऊ शकतं आपण सहकार्य केल्यानंतर, लक्ष देऊन ऐका बरं, प्रभू रामचंद्राचं मंदिर जर जगातील सर्वात सुंदर मंदिर होऊ शकतं आपण सहकार्य केल्यानंतर, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर नाही प्रभू रामचंद्राच्या मंदिरापेक्षाही सुंदर मंदिर माझ्या तुकोबरायचं झालं पाहिजे, एवढं कार्य या महाराष्ट्रामध्ये माझ्या तुकोबरायचं। ते तुकोबरायचे प्रमाण आहे गाथ्यामध्ये काही ऐका। श्री नारायण लक्ष्मण लोंढे सौ ताईबाई नारायण लोंढे यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, महायोग पीठे तडे भीमरथ्यामुरम पुंडरीकाय धातू निंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। महिला मंडळी गडबड नका करा, थोडं शांतता ठेवा। पाठीमागून येणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आता पुढं अजिबातच जागा नाही, तुम्हाला जिथं जागा भेटत तिथं बसा, पुढं अजिबात उभं राहायला सुद्धा जागा नाही। महायोग पीठे तडे भीमरथ्यामुरम पुंडरीकाय धातू मनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम पुर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करु प्रथम मन मन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तार बाबा जी सद्गुरु दास तुका अलंकार पुरी रम्य सिंहासन स्तंपदां भुज प्रदेशम, विधेंद्रादि देवे सदा स्तुयमानं समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची, असंपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा या वरिण करावा अवहेरु। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महाविराष्ट्रीय तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून, अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे। आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जो आपल्या हिताविषयी जागा आहे त्याच्या आई वडिलाला तुकोबराय या अभंगामध्ये काय देतात? धन्यता देतात। बरोबर आहे का नाही? अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा महाराष्ट्राला सुद्धा आदर्श देणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। महाराष्ट्राला सांगतोय बरं, तुम्हाला जिल्ह्याला नाही सांगत, तुमच्या महाराष्ट्राला सुद्धा आदर्श देणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आमचे नारायण बाबा आणि आमच्या ताईबाई यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आनंद आहे मला। मी ज्याही वेळेस तुमच्या परिसरामध्ये आलो त्यावेळेस बहुतांशी पुण्यतिथीच्या निमित्तानं आलो, कधी सप्ताहाच्या निमित्तानं आलो, कधी वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आलो, पण पहिल्यांदा मला वाटतं या परिसरामध्ये तुकोबरायच्या कुशीमध्ये मी ज्यावेळेस आलो। आणि आनंद याचा आहे, आजोबाचा आणि आजीचा उत्सव त्यांची मुलं नाही साजरे करत आहे महाराज, नातू करतो, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे।
आमचे विक्रम दादा येडा झाला होता माणूस महाराज. कार्यक्रम घेतल्यापासून कमीत कमी 1000 वेळेस तर फोन झाले असेल महाराज. महाराज मी कसं करू कसं करू. म्हणजे एवढं आजोबा आजीविषयी एवढं प्रेम असणारे खरं सांगू का महाराज, या जगामध्ये तुमच्या सारखे नातू जर सगळ्या जगाला भेटले तर जगातली कोणतीच आजी आजोबा रडणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, बस एवढा सुंदर सोहळा झालाय महाराज. आनंद आहे. मी तर नेहमी सांगत असतो पुण्यतिथी करण्यापेक्षा, मायबाप मेल्यानंतर गावाला बुंदी खाऊ घालण्यापेक्षा, गुलाबजाम खाऊ घालण्यापेक्षा, आपले मायबाप जिवंत असताना त्यांच्यासाठी एवढा छोटासा जरी उत्सव केला ना महाराज, तर दशक्रवी दिला कावळा शिवला की नाही वाट पाहायची गरज पडणार नाही तुम्हाला. म्हणून खूप सुंदर नियोजन. पहिलं तर या लोंढे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप गोड नियोजन केलं. मला भीती होती की पाऊस येतो का नाही, येतो का नाही, धाकधुकच होती माझ्या मनामध्ये. पण आता हजेरी लागली, आता आला तरी चालतो. भीतीच होती ना मला, बरोबर आहे का नाही? कारण आज सकाळचंही कीर्तन त्या पावसामुळेच रद्द झालं, कालचंही कीर्तन रद्द झालं. मी दादांना फोन केला, दादा म्हणे महाराज काळजी करू नका. अरे तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलंय की खरोखर महाराज निश्चित असे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये का झाले पाहिजेत. कीर्तनकारांचं घर चालव म्हणून सप्ते नका करू, महाराज लोकांचं पोट भागवा म्हणून पुण्यतिथीचे कार्यक्रम नका ठेवू. अरे या महाराष्ट्राचा जर सर्वे केला, या देशाचा जर सर्वे केला, तर 75% मायबाप लेकरांपासून दुःखी आहे. असे कार्यक्रम पाहिल्यानंतर जे आपल्या आजीला बोलत नसल, आपल्या मायला बोलत नसल, आपल्या बापाला बोलत नसल, असे लोक कीर्तनात जरी बसले असल, त्यांना त्यांची सुद्धा लाज वाटत असेल की किती गोड कार्यक्रम ह्या लेकरांनी केलाय. महाराज खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. आनंद दुसरा हा आहे, कधी कधी पुण्यतिथीचे कीर्तन करायचा योग येतो. 1000-10000 समाज असतो, मानधन मनासारखं असतं, गायक वादक सगळे चांगले असतात, सगळं नियोजन चांगलं असतं. पण ज्याची पुण्यतिथी असते ते हलकड दारू पिऊन मेलेला असतं. ज्याची पुण्यतिथी आहे तो दारू पिऊन मेलेला असतो ना, आम्हाला अभंग घ्यावा लागतो. या जसाठी केला होता कारण नसताना बेवड्याला बैखुंड अशी म्हणावं लागतं महाराज कधी कधी आपल्या जीवनामध्ये. पण आज आनंद आहे की ज्या मातेने आतापर्यंत पंढरपूरची एकही वारी चुकवली नाही, अशा मातेची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. तरी माझ्या देवा सांगतात तुका म्हणे मज घडू त्या
त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. त्याच्या अगोदरच जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण माहितीये का तुम्हाला? गीता भागवत बावळे का माझे तुकोबराय कोणाची सेवा करायला? अरे पांडुरंग परमात्म्याला जो महात्मा धमक्या देतोय, अये देवा आमुचे अभावे तुझ देवपण ते का विसरून राहिलासी, समर्थाशी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून. या जगाच्या मालकाला जो महात्मा धमकी देतोय तो तुकोबराय सांगतात की मला अशा लोकांची सेवा घडो, पण कोणाची? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विढोबाचे. जगद्गुरु तुकोबराय सारखे हुशार महात्मा संप्रदाय मध्ये जन्माला आलेलाच नाही महाराज. लोकांनी तुकोबरायने खूप हलक्यात घेतलेले. तुकोबरायचे काही अभंग लोकांच्या फीट बसले की परमार्थ हा खूप सोपा आहे, तुका म्हणे सोपे बस सगळ्यांनी पाठ केलं, पण खाली खुटी टोकलेली आहे. शहाणा तो धनी तुकोबराय म्हणतात सोपं आहे, पण खुटी आहे ना शहाणा तो धनी. अरे जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भक्तिपंत बहू सोपा, सगळ्यात सोपं जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये दुसरा अभंग आहे, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूळ. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जो आपल्या याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात, मला एक कळत नाहीये आपल्या हिताविषयी जागणारे असणाऱ्या माणसाला धन्यता द्यायची तर आई वडिलाला का द्यायची? याचं कारण आहे, काम तुम्ही चांगलं करा नाव मायबापाचंच होणार आहे, आणि काम तुम्ही वाईट करा नाव कोणाचं होणार आहे? मायबापाच होणार आहे. जगाचा मालक ज्ञानोबरायच्या जाण्याने रडत आहे, ज्ञानोबरायच्या जाण्याने जगाचा मालक रडत आहे. रुक्मिणी आई साहेबांनी प्रश्न केला, मालक आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महानुभव जन्माला आले, कधी तुमच्या डोळ्याला पाणी मी पाहिलं नाही, ज्ञानोबरायच्या जाण्याने तुम्हाला एवढं दुःख का होत? त्यावेळे जगाचा मालक ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगतात किती गोडे पहा, देव म्हणती रुक्मिणी हा एक जीवगी देखीला नाही, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी सर्वांना अभंग पाठे जो करील याची तो तारील सकळ ही गोत्रा सकळ हे कुळे पवित्र याचे निदर्शने होती. ज्ञानोबरायचं गोड असं वर्णन केल्यानंतर रुक्मिणी आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रुक्मिणी आई साहेब रडायला लागले. पांडुरंग परमात्मा सांगतात, ए रुक्मिणी माझं रडणं साहजिक आहे ग, का रडताय तुम्ही? कारण की ज्ञानोबराय हे पांडुरंग परमात्म्याचे भक्त नव्हते. किती गोड नाथ बाबा सांगतात, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. मित्र वेगळा असतो आणि सखा वेगळा असतो महाराज, ड्रायव्हर वेगळा असतो आणि सारथी वेगळा असतो. ड्रायव्हर फक्त गाडी चालवू शकतो, सारथी गाडी भी चालवतो आणि मदत सुद्धा करतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे ड्रायव्हर नव्हते, सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. काय करत असे? सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. अर्जुनाच्या रथावर जरी रथ चालवत असेल पण युद्धाची नीती काय आहे, कसं करायचं, काय करायचं, हे सर्व मार्गदर्शन जर अर्जुनाला कोणी केलं असेल तर कोणी केलंय? भगवंताने केलेलं आहे महाराज. बाकीच्या संतांवर तर पांडुरंग परमात्म्याचं प्रेम आहेच, पण विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. पांडुरंग परमात्म्याचा प्राण आहे कोण? आहे ज्ञानोबा प्राण. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेब रडायला लागले आणि रुक्मिणी आई साहेब वर्णन करतात, धन्य धन्य जयाची कुशी. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. पांडुरंगाचं सर्व ऐकून घेतलं, ज्ञानोबरायला धन्यता नाही दिली. ज्ञानोबराय सारखा महात्मा, ज्ञानोबराय सारखा योगी, ज्ञानोबराय सारखा संत ज्या मायमाऊलीच्या गर्भातून जन्माला आला असेल, त्या मायमाऊलीची गर्भ किती भाग्यवान असेल, तिची कुस किती भाग्यवान असेल. म्हणून तुम्ही काम चांगलंही करा आणि वाईटही करा, नाव तर मायबापाचं होतं. एक उदाहरण तुम्हाला दिलं, दुसरं उदाहरण घ्या.